काय अभद्र नेमका अच्छा दिवशी हा अपशकुन कोणी केला असेल का काकू आता मला काय वाटतं आपण शांत करून घेऊया मगच बघूया पुढे काय करायचं काकू आपण सगळे इथे चांगल्या मनाने चांगल्या बुद्धीने पूजा करायला आलो कोणीतरी असा अपशकुन केला म्हणून काय आपण घाबरून जायचं का आपलं काम जर वेळेवर सुरू नाही झालं तर नुकसान आपलंच आहे ते काही नाही मी हे सगळं आताच उचल अगं थांब कळेल असं झालं तर विजयसाठी मी इतका पैसा खर्च केला राजूला हाताशी धरला तरीही सागरचं सिक्रेट कळलं नाहीच सगळा गुंता झालाय आता तो राजू पलटला तरच काहीतरी कळू शकेल त्याचसाठी काहीतरी करायला पाहिजे मंदार दादा अरे नीरज तुम्ही कुठे बाहेर निघालात का हो म्हणजे ऑफिसला चाललोय का रे इतक्या उशिरा हा अरे उशिराची मीटिंग आहे म्हणून निघालं आता सुशांतचा सेल फोन नंबर बदललाय का नाही मी केव्हापासून ट्राय करतोय तो उचलत नाही आहे हा अच्छा अच्छा अरे नाही ऍक्च्युली काय झालंय त्याचा सेल फोन हरवलाय त्यामुळे तोच आम्हाला बाहेरून कुठून तरी फोन करतो चल मी निघू हो ओके या सुशांतचा काही प्रॉब्लेम तर नाही आहे ना म्हणजे त्याचं नाव काढल्याबरोबर वातावरणात थोडं टेन्शन आलं काही कळत नाही
बोल दिवाकर. काय दादा, कसा काय झाला समारंभ? छान पार पडला आणि अगदी पूजा मनासारखी झाली. बस आता उद्यापासून कंपनीचं काम सुरू. दादा, ऐकून मला खूप बरं वाटलं. मनावरचं अपराधीपणाचं ओझं थोडं तरी कमी झाल्यासारखं वाटतं. दिवाकर, याच्यात तुझा काय अपराध आहे? नाही दादा, अपराध नसेलही माझा, पण ओझं डोक्यावरती राहणारच माझ्या. आणि जोपर्यंत तुझी परिस्थिती नीट होत नाही तोपर्यंत ती तसंच राहणार आहे. बरं दादा, तुला आज मीही एक आनंदाची बातमी द्यायचं ठरवलं. काय बाबा? दादा, एवढे दिवस मी खूप खचून गेलो होतो, हिंमत हरलो होतो, पण तुझ्याकडे बघितलं आणि मी ठरवलं की आपणही मनाची उभारी दाखवायला पाहिजे. फार चांगली गोष्ट आहे दिवाकर. दादा, मी ठरवलं, मी माझ्या पायावरती उभा राहणार. अरे, आज सायन्सने अनेक चमत्कार केलेत, त्याला फक्त जोड हवी ती थट्ट्या कट्ट्या मनाची, आणि ती तयारी मी केलेली आहे. अरे दिवाकर, ही केवढी आनंदाची बातमी दिलीस तू. आम्हाला अभिमान वाटतोय तुझा. हे बघ, एक दिवस तू नक्की आपल्या स्वतःच्या पायावर उभा राहशील, नक्की, आमची खात्री आहे. हे बघ, तुला कुठलीही मदत लागली ना तर आम्हाला जरूर सांग. यु नो आय एम ऑलवेज देअर फॉर यू. थँक्स अ लॉट दादा. बरं, ठेव फोन. बरं झालं भडसाळून तुम्ही घरी जालात. काही महत्वाची कागदपत्र आहेत पद्मकर साहेबांना द्यायच्या, जाताना घेऊन जा. हो सर. सर, कालचा भूमिपूजनाचा कार्यक्रम अगदी उत्तम पार पडला. खर तर मुक्ताताईंचं कौतुक करायला हवं. सगळ्या कार्यक्रमात अगदी उत्साहाने भाग घेत होत्या. पण सर, काल पूजेच्या वेळी जो प्रकार घडला. असू दे भडसाळे, हे कुणी केलंय का केलंय आपल्या सगळ्यांना माहिती आहे. चालेल, अशा बारीक सारीक गोष्टी लक्ष द्यायचं नसतं. आपण ऑलवेज पॉझिटिव्ह थिंकिंग पाहिजे. ते खरं आहे सर, पण मेघना मॅडम बदलणार नाहीत. एक बरं झालं, मी अजून अमृत डेअरीमध्ये आहे. तुम्ही मला राजीनामा देऊ नका असा सल्ला का दिलात ते आता कळतंय. अजून आपल्याला बरीच मजल मारायचे भरसावळे. लवकरच एक मोठी जबाबदारी मी तुमच्यावर सोपवणार. सर, माझी तयारी आहे आणि मदतीला आनंद आहेच की. हो, आहेच की. येऊ मी? तुम्ही काही फाईल्स देताय ना? अरे हो. चला. चष्मा कुठे गेला? गुड मॉर्निंग काका. गुड मॉर्निंग. आमचा चष्मा बघितलास का? नाही हो, सापडत नाही आहे. नाही ना. सागर, लवकर ये, चहा आणलाय. हा, हॅलो. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. हे मुक्ता, आज जेवायला काय? आज गवारीची भाजी, पोळ्या आणि आमटी भात. काय 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 काय? गवारीची भाजी? आज रविवार असून एवढं मुळमुळीत जेवण काय? ए आई, हे काय आहे गवारीची भाजी वगैरे? प्लीज आईला हाका मारू नका, त्या कामात आहेत, त्या धुणं धुत आहेत आणि म्हणून त्या येऊ शकत नाहीत. अरे, काहीतरी मस्त बनव ना. चमचमीत पाहिजे आम्हाला काहीतरी. चमचमीत खायचंय ना, आम्हाला मदत करा. दमकर येते, आम्ही मदत करू शकतो. काय रे, हटायचं नाही? काय करायचं सांग, चल करतो. नाही, फारसं काय करायचं नाहीये. सागर, तू बाजारात जा, मासे घेऊन ये, तोपर्यंत मी वाटणाची तयारी करते. माझी आंघोळ व्हायची अजून. आणि तू काय? हो हो हो, काका बघितलं ना, त्याला जरा एक गोष्ट नाही सांगितली की एक्सक्युजेस देतो. अरे, आपलं काय ठरलंय? हटायचं नाही, जातो ना, आणतो ना. सागर, तू काय? तर तुझा आतून पैसे घेऊन ये. हा ठीक आहे, जा, तू वाटण करायला लाग, जा. हा चल. नाही हो, आज मला काहीही डिस्कस करायचं नाहीये. हे बघा, तुम्ही उद्या ऑफिसमध्ये येऊन भेटा, ओके? चला. मॉर्निंग मामा. गुड मॉर्निंग. रिलॅक्स वाटतेस? हां, आज मी रजेवर आहे, अख्खा दिवस आराम करणार आहे. गुड. बरं, मला का बोलवलंस? अरे हो, रुमा मावशीचा फोन आला होता.
ती मला सांगत होती की कपल टूर आहे सिंगापूरची आणि खूपच उत्तम व्यवस्था आहे म्हणे त्यांची. ती स्वतः गेली होती. मी काय म्हणते बाळा, तू आणि ज्योतिका नाही जा 4 दिवसांसाठी. गो अँड एन्जॉय युअर सेल्फ. काय रे? हा मी आणि ज्योती. हा रे, म्हणजे तुलाही चेंज, तिलाही बरं वाटेल, नाही का? तू एक काम कर, ज्योतिषी बोल आणि मला सांग तुला कधी निघायचं ते. बघतो. काय? सांगतो. आता जाणं शक्यच नाहीये मामा, माझ्यासमोर खूप महत्वाचे काम आहेत आणि ज्योती सुद्धा माझ्याबरोबर यायला तयार होणारच नाही. तरीही बघतो. ती स्वतः नाही म्हणाली तर चांगलंच आहे. सागर, बडी शेप. ओ थँक यू. थँक यू. मस्त जेवण होतं. इतकं छान होतं की अंगावर आलं आहे. आता मी आज जाणार रूममध्ये आणि मस्तपैकी ताणून देणार आहे. सागर, हल्ली मी बघतेय तू जेवण जरा जास्तच चवीने खायला लागलायस. जेवणाबद्दल खूप विचारही करतोस. हे काय काय चाललंय? काय नाही, मी तर कधीतरी कुठेतरी एक वाक्य वाचलं होतं की कष्टाची कांदा भाकर सुद्धा पंचपक्वानांपेक्षा ही चांगली लागते. त्याचं महत्व आत्ता पटतंय मला. एवढंच कशाला, रविवारचं महत्व सुद्धा कळायला लागलंय मला. आता आधीचा माझा ॲटिट्यूड कसा होता, एव्हरी डे इज अ संडे, रिलॅक्स, लेड बॅक ॲटिट्यूड. पण जेव्हापासून मी अमृत डेअरीत काम करायला लागलो ना, तेव्हा मला कळलं की मालकाला कधीही सुट्टी नसते, सतत काम करावं लागतं. पण जेव्हा मी नोकरी करायला लागलो, तेव्हा मला कळलं की 6 दिवस भरपूर मेहनत केल्यानंतर जेव्हा 1 दिवसाची सुट्टी मिळते ना, तेव्हा किती बरं वाटतं ते. सागर, किती छान बोलतोयस रे तू. असं वाटतंय तू असंच बोलत राहावं आणि मी असंच ऐकत राहा. म्हणजे नुसतं बोलत राहायचं आणि ऐकत राहायचं, बाकी काही नाही? म्हणजे हो, म्हणजे रविवारची दुपारची झोप घेतली नाही तर मजा कसली? आणि ते सुद्धा एकट्याने नाही, जोडीने. रोमॅन्टिक हिरो, तुम्ही तुमची दुपारची झोप काढा, माझी खूप काम आहे. सोड ना मुक्ता, काय? सागर, आतमध्ये खरंच खूप पसारा आहे. एकतरी जागा लहान आहे, त्यात आपलं सामान खूप आहे, मला खूप आवरावर करायची. जाऊ मी. चल ना, मग मी पण येतो तुझी मदत करायला. नको, तू तुझी एकुलती एक सुट्टी एन्जॉय कर. ओके, मी आलेच. अरे, ही तर जुन्या कपड्यांची पेटी आहे, इथे कशी आली? ओ, शिफ्टिंग मध्ये चुकून जीवाच्या खोलीतली पेटी आली आहे. पण ह्याच्यात तर सगळे देण्याचे कपडे आहेत, जीवानी दिलेच नाहीत की काय? जीवा पण ना विसरला बहुतेक. जॅकेट पाहिलं की नको त्या गोष्टी आठवतात आणि सगळा वर्तमान काळ नसल्यासारखा होतो. हे जॅकेट खरंच राकेशचं असेल तर त्या रात्री त्यानेच माझ्या. पण
ते सिद्ध कसं होणार? एकदा काय तो सोक्षमोक्ष लागल्याशिवाय माझ्या मनातला हा किडा नाहीसा नाही होणार. त्या रात्री राकेश कुठे होता हे मला कळलंच पाहिजे. पण हे कळणार कसं? सुशांतला मिस करतेस ना? लकी चॅप, तुझ्यासारखी गोड मुलगी त्याची आठवण काढत इथे बसली आहे आणि हा बँगलोरला. त्याच तिकडे काम आहे. विनी, तू मला सांग, जर सुशांत 15 दिवसाकरता बँगलोरला गेलाय, तुला घेऊन गेला असता तर कामाचं कामही झालं असतं आणि तुम्हाला एन्जॉय करता आलं असतं. हा विषय पुरे आता. ओके, ठीक आहे. दुसऱ्या कुठल्या विषयावर बोलूया? दुसऱ्या कुठल्या विषयावर बोललंच पाहिजे असा काही नियम आहे का? हो, असा माझा नियम आहे. विशेषतः एखादी सुंदर मुलगी उदासपणे एकटीच बसली तर तिला बोलतं करायचं, तिचं दुःख कमी करायचं, विसरायला लावायचं, असा माझा नियम आहे. सांग, आपण कुठल्या विषयावर बोलूया? नाटो राष्ट्रांच्या समस्या हा विषय झाला का कोलंबीची पैदास ह्या विषयावर बोलूया? सो फनी. बघ, हसताना खूप छान दिसतेस तू. चेष्टा पुरे नीरज आता. But thanks. Feeling much better now. खरंच सांगतोय मी तुला, अरसाणून नको मी.